एकीकडे पुण्यातील ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणानंतर उशिरापर्यंत सुरू असलेल्या पब आणि बारचा मुद्दा चर्चेत आलाय आणि त्यानंतर आता पुण्यातील नामांकित पब मध्ये झालेल्या पूल पार्टीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. पुण्यातील भुगाव परिसरात असलेल्या टिप्सी टर्टल मध्ये पूल पार्टी रंगलेली आहे. पार्टीमध्ये तरुण तरुणी स्विमिंग पूलमध्ये बेधुंद होऊन नाचतानाचा हा व्हिडिओ व्हायरल होतोय. पुण्यातील टिप्सी टर्टल या ठिकाणी ही पूल पार्टी सुरू असल्याचं आपण बघतोय. स्विमिंग पूलमध्ये बेधुंद डान्स सुरू असल्याचं आपण पाहतोय. साम टीव्हीची एक्सक्लुझिव्ह दृश्य आहे. तर एकीकडे पुण्यातील ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजलेलं आहे तर दुसरीकडे ही पार्टी सुरू आहे. अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडून. अक्षय, एकीकडे महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला असल्याचं आपण पाहतोय तर दुसरीकडे ही पार्टी अजूनही सुरू आहे. निश्चितपणाने आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पुण्यातील पबचा विषय जो आहे तो गेल्या अनेक महिन्यांपासून गाजतोय. पुणे पोलीस असतील, स्थानिक प्रशासन असेल, हे अनेक पबवर कारवाई करताना दिसतंय. पुण्यातील हिट अँड रन प्रकरण देखील पबच्याच रिलेटेड होतं, त्याच्यामुळे हे प्रकरण एका बाजूला गाजत असताना दुसऱ्या बाजूला पुण्यातील भुगाव परिसरात असणाऱ्या एका हॉटेलमध्ये ही पूल पार्टी रंगलेली आहे. त्यामुळे पुणे पबचं, पुण्यातील पबचं सुरू असलेलं सगळं हे जे वास्तव आहे त्याच्यावर काय नेमकी कारवाई होणार, पुणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत हे हॉटेल येतंय, त्याच्यामुळे अशा पार्ट्यांवरूनच सगळे अपघात होताना दिसतात. त्यामुळे पुणे ग्रामीण पोलीस या अशा पार्ट्यांवर निर्बंध घालू शकतात का, त्या नेमकी काय कारवाई करतात हे पाहणं आता महत्वाचं ठरणार. निश्चितच अक्षय, धन्यवाद दिलेल्या सर्व अपडेट्ससाठी.